कांग्रेस की ओर से विधायक यशोमती ठाकुर के विधानसभा क्षेत्र में दही हांडी कार्यक्रम का आयोजन किया गया था। इस दही हांडी कार्यक्रम में सांसद नवनीत राणा ने यशोमती ठाकुर पर 2019 के लोकसभा चुनाव में पैसे लेने का आरोप लगाया था। इसके विरोध में कांग्रेस ने जिलाधिकारी से सांसद नवनीत राणा की उम्मीदवारी रद्द करने और नवनीत राणा के चुनाव खर्च की दोबारा जाँच कराने की मांग की है। आम्ही अनुसूचित जाती सेलच्या वतीनं तक्रार ही केलेली आहे की आमच्या जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी एक आरोप केलेला आहे की यशोमती ठाकूरांना 2019च्या निवडणुकांमध्ये करकरीत नोटा दिल्या आणि त्या करकरीत नोटा दिल्याचा त्यांनी जो आरोप केलेला आहे त्या आरोपाची निवडणूक आयोगानं चौकशी करावी। जर विद्यमान खासदार सांगत आहेत की आम्ही करकरीत नोटा दिलेल्या आहेत तर या नोटांची रक्कम किती होती आणि त्या नोटा जर दिलेल्या असतील तर त्यांच्या निवडणूक खर्चामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे का? समजा जर त्यांनी उल्लेख केलेला नसेल तर ही निवडणूक आयोगाची केलेली शुद्ध फसवणूक आहे। तसं या खासदार मॅडमनी या मतदारसंघात जात चोरून चुकीच्या जातीचा दाखला देऊन इथल्या दलितांची इथल्या आंबेडकरी चळवळीचा एकूणच या जिल्ह्याची फसवणूक केलेली आहे। म्हणून आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून भारत सरकारच्या मुख्य निवडणूक आयोगाकडे आम्ही तक्रार दाखल केलेली आहे की नवनीत राणा यांच्या 2019च्या निवडणुकीचा जो खर्च आहे त्या खर्चाची तपासणी करावी। त्यांनी जो आरोप केलेला आहे यशोमती ठाकूरांना करकरीत नोटा दिलेल्या होत्या त्या नोटांची रक्कम किती होती कोणत्या कारणासाठी दिलेली होती या सगळ्या गोष्टीचा सखोल चौकशी करावी आणि त्यांची खासदारकी रद्द करावी यासाठी आम्ही आज तक्रार दिलेली आहे।